शिव जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त लक्ष्मी विष्णू मिल चाळे येथील जय महाराष्ट्र तरुण मंडळातर्फे मोठ्या जोमाने लेझिमचा सराव सुरू आहे। मागील 60 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करणाऱ्या लक्ष्मी विष्णू चाळीतील जय महाराष्ट्र तरुण मंडळाने यंदाच्याही वर्षी शिवछत्रपती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। या शिवजन्मोत्सवादिवशी निघणारी लेझिम मिरवणूक सराव सध्या जोमात सुरू आहे। पाचशे कार्यकर्त्यांना शिवजन्मोत्सव मिरवणुकीसाठी ड्रेस शिवण्यात आलेत। सर्व धर्मीयांना घेऊन वाटचाल करणारं जय महाराष्ट्र तरुण मंडळ हे एक आदर्श मंडळ म्हणून देखील गणलं जात आहे। सध्या सुरू असलेल्या लेझिम सरावात शेकडो युवक लेझिमचा सराव करत असल्याची माहिती दिलीप कोल्हे यांनी दिली। सोलापूर शहरामध्ये लक्ष्मी विष्णू चाळीमध्ये ज्या वेळा मिल चालू होती त्यावेळेला आमच्या जुन्या लोकांनी एक परंपरा शिवजयंतीची पाडली, त्याला साधारणतः 60 वर्षाचा काळ लोटला, परंतु ही आम्ही खंडित न करता मिल बंद पडल्यानंतर देखील आम्ही ह्या जय महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीनं विविध स्पर्धा घेणे, लेझिम घेणे, पारंपरिक पद्धतीचे वाद्य वापरून आम्ही या मंडळाची जोपासना आजपर्यंत केलेली आहे। त्यात जवळजवळ आता आमच्या 500 मुलांना लेझिमच्या मुलांना कपडे देखील आम्ही दर वर्षी शिवतो। करोनाचा 2 वर्षाचा काळ जर सोडला तर ही परंपरा आम्ही कायम पुढे ठेवलेली आहे। आम्ही या ठिकाणी फक्त एकच उत्सव साजरा करतो, ते शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। दुसरा गणपती मंदिर आमच्याकडे आहे, पण तिथं स्थापना नाही, तिथंच विसर्जन करतो। आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून ह्या पूर्ण परिसरामध्ये एकच आंबेडकर जयंती होती आणि मुस्लिम समाजासाठी मोहरम समाजाचा जो उत्साह असतो तो ह्या साईत एकच होतो। ही परंपरा जुन्या लोकांनी जी घालून दिलेली आहे ती आम्ही आजपर्यंत ती पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि या भागातील राहणाऱ्या सर्व मिल कामगारांच्या चाळीमध्ये एवढा मोठा उत्सव साजरा करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो।